नमस्कार मित्र, हूँ माझ्या माधव कानुल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रहो, सातव्या वेतन आयोगामध्ये राज्य वेतन सुधारणा समिती 2017 नुसार आपल्या पगारातून GIS म्हणजे ग्रुप इन्शुरन्स सिस्टम गटविमा किती कपात होणार आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. मित्रो, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं बक्षीस समितीमार्फत अहवाल खंड क्रमांक 1 आहे. यावरती KPBC चेताराम कुट्टे आणि राजीव कुमार मित्तल यांनी तयार केलेला बक्षीस समितीचा अहवाल खंड क्रमांक 1 आहे. यामध्ये त्यांनी गट विम्याची किती कपात सांगितलेली आहे ते आपण पाहणार आहोत. ह्या अहवाल खंड 1 मध्ये हे प्रश्न क्रमांक 8 आहे. त्यानंतर या अहवाल खंड मधील प्रश्न क्रमांक 9 आहे. त्या प्रश्न क्रमांक 9 वरती हा जो मुद्दा आहे 14 क्रमांकाचा, तो कर्मचारी गट विमा संदर्भातली माहिती आहे. वेतन आयोगाने गट विमा योजनेच्या प्रीमियमच्या आणि विमा संरक्षणाच्या रकमेमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. आता सध्या जी विद्यमान आहे ती ही आहे आणि सुधारित ही सुचवलेली आहे. इकडे कर्मचाऱ्याचा वेतन स्तर दिलेला आहे, इकडे मासिक वर्गणी दिलेली आहे, इकडे विमा संरक्षण दिलेलं आहे, इकडे मासिक वर्गणी दिलेली आहे आणि इकडे विमा संरक्षण दिलेलं आहे. तर यामध्ये आपण बघूया 10 आणि त्यापेक्षा पुढील स्तर आहे, 10 आणि त्यापेक्षा पुढील त्यांना सध्या विद्यमान 120 रुपये गटविम्याची वर्गणी आहे आणि विमा संरक्षण आहे 1,20,000 पर्यंत. सातव्या वेतन आयोगामध्ये त्याची मासिक वर्गणी ठेवलेली आहे 5,000 रुपये आणि विमा संरक्षण आहे 50,00,000 रुपये. कर्मचाऱ्याचा वेतन स्तर 6 ते 9 असेल तर त्याची मासिक वर्गणी आहे 60 रुपये आणि त्याची विमा संरक्षण आहे 60,000 रुपये सहाव्या वेतन आयोगामध्ये. आणि सातव्या वेतन आयोगामध्ये होणार आहे ते मासिक वर्गणी 2,500 रुपये आणि 25,00,000 रुपये त्याचं विमा संरक्षण. कर्मचाऱ्याचा वेतन स्तर 1 ते 5 मध्ये मासिक वर्गणी आहे 30 रुपये सहाव्या वेतन आयोगामध्ये आणि त्याचं विमा संरक्षण आहे 30,000 रुपये. पण इकडे सातव्या वेतन आयोगामध्ये त्याची मासिक वर्गणी झालेली आहे 1,500 आणि त्याचं विमा संरक्षण झालेलं आहे 15,00,000 रुपये. अशा पद्धतीने गटविम्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे फरक येथे दाखवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये होणारा बदल येथे दाखवण्यात आलेला आहे. मित्रो, आपल्याला जरी थोडाफार पगार सातव्या वेतन आयोगामध्ये वाढून मिळाला तरी गटविम्याची रक्कम अंतर्गत होणारी कपात ही खूप मोठी कपात आहे हे आपणास इथे दिसून येईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास पुढे शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत.